Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. सो ही तुरडा घेऊया. यामध्ये हळद, हिंग. असं वरूनच घालायचं? हो. अच्छा, जसं आपण नेहमीच वरण करतो तसं. अच्छा बरं. मीठ हवं तर डाळ शिजल्यावर पण घालू शकतो, पण मी आत्ताच घालते. हो ठीक. आणि यामध्ये पाणी. आणि आता आपण ही डाळ व्यवस्थित शिजवून घेऊ. बरं ठीक आहे. आता ही डाळ शिजवून घ्यायची, म्हणजे वरण करून घ्यायचं त्याचं, आणि मग आपल्याला बट्टी करायची. ठीक आहे. खानदेशामधली एखादी ओळ किंवा एखादी काही तुम्हाला माहिती आहे का पाठ आहे जी फार इंटरेस्टिंग आहे, जी तुम्हाला आता माझ्यासाठी म्हणावीशी वाटते? हसताय म्हणजे काहीतरी आहे. तुमच्यासाठी नाही, मला वाटतं बऱ्याच गृहिणींना ही ओळ म्हणायला आवडेल. अच्छा. खानदेशी म्हणी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यातल्या म्हणींमध्ये ना गोडवा खूप छान असतो त्यांच्या भाषेमधला. तर तशीच एक म्हण आहे, तू काय वटवट मी हाय निबरगट. हे त्यांना माझ्यासाठी म्हणायचं होतं 100%. तू काय वटवट मी हाय निबरगट, म्हणजे समजा तुमचे आहो जर घरी आले, अगं आज तू हे केलं नाही आज ते केलं, तर तुम्ही शांतपणे तू काय वटवट मी हाय निबरगट. पण तुमच्यासाठी नाही, मला आता लग्नाला 17 वर्ष झालेत, त्यामुळे हे हे दैनंदिन आयुष्यामध्ये असतं. बरोबर. मग आता ह्या वरणाला किती वेळ लागतो? 15 ते 20 मिनिटात डाळ शिजून. चला वरणबट्टी आपण करतोय, त्यासाठी लागणार हे वरण छान शिजून घेऊया. ही डाळ शिजली की मग करूया पुढची कृती. वरणबट्टी करतोय आपण, खानदेशातला विशेष पदार्थ. जरा झाकण काढून बघूया. 3, 2, 1. वा, डाळ छान शिजली आहे. आता गॅस बंद करते आणि ती घोटून घ्यावी लागेल आता. अच्छा, मग मी हे काम करतो. असंही मला ढवळाढवळ करायला आवडतेच. इकडे तोपर्यंत तुम्ही काय कराल? तोवर आपण बट्टी बनवून घेऊयात. सो बट्टीसाठीचं साहित्य सांगते. गव्हाचं पीठ आणि रवा आहे. तर ओरिजिनल म्हणजे खानदेशामध्ये जी बट्टी बनवतात त्याचं पीठ वेगळं दळून आणतात. म्हणजे त्यामध्ये 1 किलो गहू असेल तर 100 ग्रॅम मका घातला जातो, सुकवलेला मका, आणि ते गिरणीतून दळून त्याचं पीठ असतं. आता ते इथे शक्य नाहीये, त्यामुळे गव्हाचं पीठ आणि रवा वापरते. त्यानंतर त्यामध्ये जे पूड जाते त्यासाठी लागते बडीशेप, ओवा, जिरं आणि तीळ. तर हे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून याची पूड करून घेतली. किती तत्परता आहे तुमच्या अंगी. तुम्ही ऑलरेडी पूड केली आहे. बडीशेप, ओवा, तीळ आणि जिरं हे मिक्स केलंय आणि हळद आणि मीठ. फॅन्टास्टिक. चला मग आता ह्याची कृती आता हे सुरू करूयात. करा तोपर्यंत मी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाता. पण मला एक सांगा, खानदेशातल्या तशा म्हणी सुद्धा खूप फेमस आहेत. म्हणजे मला एक म्हण फार आवडते तिथली की खान तशी खापरी माय तशी छोकरी. मस्त आहे की नाही? एकदम छान. म्हणजे काय की जसं आहे तसं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. ओके, आता ह्याच्यात काय काय घातलं तुम्ही? गव्हाचं पीठ, रवा, ही जी भरड आपण करून घेतली होती ती भरड, हळद आणि मीठ. भरड केलेली आहे बडीशेप, जिरं, तीळ आणि ओव्याची. आणि आता एक हात दुसरा चमचा तेल. हे छान आधी कंबाईन करून घेऊयात. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर याचं असं कणिक म्हणून घ्यायचं. बरं ठीक आहे. हे बघा, आज जे पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवतो ना खानदेशी थाळीमध्ये, ते अस्सल खानदेशी आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल. डाळ बाटी आजकाल हौशेने घराघरात केली जाते पाहुणे आल्यावर किंवा फॉर अ चेंज म्हणून. पण आज आम्ही तुम्हाला अस्सल खानदेशी पद्धतीने वरणबट्टी करून दाखवतो. हो की नाही? हो. वा वा, चला छान मळून झालेलं आहे. yes. वरण आपण तयार केलं. हो. आता बट्टीसाठी लागणार हे गव्हाचं पीठ मळून घेतलं ज्यात रवा आहे. बरोबर. ओके, आता आपण हे 2 पोर्शन मध्ये डिवाइड करून याची बट्टीची प्रोसेस सुरू करूया. बर, आता हे याच पद्धतीने सगळं मी करून घ्यायचं. जसं आपण घडीची पोळी करतो तशा पद्धतीने मला वाटतं ही बट्टी जरा वेगळ्या पद्धतीची आहे. घडी करून करून ती बट्टी केली जाते. मला फार आवडली ही प्रोसेस, मी पहिल्यांदा पाहिली एवढ्या जवळून. आणि जसं तुम्ही आता तेलाचा ह्याच्यावरती सडळ हाताने वापर केलात, तसं गोळा भात एक खानदेशात केला जातो आणि आपण भातावरती तूप घालून खाल्ला असं आनंदाने सांगतो, पण खानदेशामध्ये तेल घालून भात खाल्ला जातो. बरोबर आहे की नाही? हो. बऱ्याच पदार्थांमध्ये कच्च्या तेलाचा वापर होतो खाताना. म्हणजे भाताचे पदार्थ स्पेसिफिकली खिचडीवर पण कच्चं तेल घालून खाल्ली. करेक्ट. तूर डाळ घालून खिचडी केली जाते. बरोबर. असं आज आम्ही तुमच्यासाठी खानदेश सफर घेऊन आलेलो आहोत. तुम्ही छान मन लावून ऐका सुद्धा, पहा सुद्धा, लिहूनही घ्या आणि करा सुद्धा. वा वा वा. आता याच्यावरती तेल स्प्रेड करायचं. बरोबर.
तेल आणि एक खमंगपणा येतो ना. बरोबर. आणि हे जस्ट फोल्ड करून घ्यायचं म्हणजे याला ना तळताना पदर खूप छान सुटतं. वा. हे अख्खा चक्का हा गोळा तळून घ्यायचा? नाही, आधी हा वाफवून घ्यायचा आणि मग तो तळायचा. बर. त्याच्यामुळे वरणबट्टी काही असा म्हणजे झटकन होणारा पदार्थ नाहीये. मी तुम्हाला म्हटलं तसं खानदेशात संयम आहे, इथल्या मातीतच संयम आहे, इथल्या वागण्यातच संयम आहे. आता हे वाफवून घ्यायचं ना. किती वेळ लागेल वाफवायला? 15 मिनिट. चला वरणबट्टी आपण करतोय, 15 मिनिटं वाट बघूया, हे गोळे छान वाफून होतील. पण त्याआधी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माहितीचं सदर घेऊन आलेलो आहोत. आणि ते म्हणजे असं आहे की आम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुम्हाला स्वयंपाक करताना पडलेले प्रश्न विचारायचे, त्याचं उत्तर समाधान आम्ही इथे करणार, कारण एक्सपर्ट आपल्या बाजूला आहेत. तर पहिला प्रश्न आपल्याला आलेला आहे, किरण तुमच्यासाठी मी हा प्रश्न विचारतो. मी अंडा करी करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो, पण माझ्या त्या केलेल्या करीची आणि अंड्याची ही मैत्री होत नाही. अंडं निराळ राहतं आणि करीचं पाणी होतं, ते एकजीव झाल्यासारखं वाटत नाही. धन्यवाद किरणजी, सांगा आता उत्तर, अंड्या आणि करीची मैत्री कशी होईल? फक्त अंडा करणे, कुठलीही करीची जेव्हा रस्सा भाजी आपण करतो तेव्हा त्याला एक तो एकसंधपणा किंवा दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं भाजलेलं बेसन जेव्हा मसाला परततो ना तेव्हाच घालायचं. अच्छा. आणि मग त्यामुळे काय होतं ना, बेसनने बाइंडिंग येतं पूर्ण मसाल्याला आणि तो एकसंधपणा येतो. भाजलेलं बेसन थोडस ग्रेव्हीमध्ये ऍड करा. हो की नाही? चला याला आता आपण वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. अरे क्या बात है, छान शिजली आहे. सुरी घालून बघायचं आतपर्यंत गेली तर. येस, गेली. आणि मेन म्हणजे ते चिकटलं नाहीये पीठ, याचा अर्थ ती बट्टी छान वाफवली आपली. आता गॅस बंद करू, गॅस बंद करू आणि ते थंड करून घेऊया. आपण एक काम करूया, आता याला छान गार करून घेऊ आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. बट्टी आता थंड झाली, असे कट करून घ्यायचं. वा 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 वा. हे बघा, हे पदर छान सुटलेले आहेत, जे आपण घड्या केल्या होत्या ते दिसत आहेत पदर. बरोबर. आणि हवं तसं हे अगदी पातळ पातळ करून कट केलं तरी चालेल. बरोबर. मी डाळबाटी आजपर्यंत खूपदा खाल्ली आहे, पण असल खानदेशी पद्धतीने वरणबट्टी कशी होते ते आज मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय आणि मी सुद्धा पहिल्यांदा पाहतोय, याचा मला खूप आनंद. काय करायचं? तेल छान गरम झालं, आता हे तळून घेऊया खरपूस. वा वा. हे ना मी असं कुरकुरीत झालं की लगेच खाणार, तुम्ही मला रागवायचं नाही. नक्की. वा. जीभ म्हणे आखो आखो आणि पोट म्हणे नको नको. कितीही पोट भरलेलं असलं तरी मन काही मानत नाही, ते खावंस वाटतं, असाच असतो स्वभाव माणसाचा. वा. खानदेशी थाळी आपण करतोय, आपण आज करायला घेतलं वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी. घोटलेल्या वांग्याची भाजी, त्यातलं वरण आपलं तयार आहे, बट्टी आम्ही छान पदर पाडून फोल्ड करून मग ती वाफवली, मग आता डीप फ्राय करायला त्याचे तुकडे करून टाकली बट्टी. आणि आता पुढे आता वरण बट्टी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम तुरडाळीत थोडीशी हळद, थोडस हिंग, चवीनुसार मीठ घालून त्यात पाणी घालून डाळ शिजवून घ्यावी. त्यानंतर एका ताटलीत गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडासा रवा, बडीशेप, ओवा, जिरे, तीळ यांची पूड घालून त्यात हळद आणि मीठ घालावं. त्याचप्रमाणे त्यात 1-2 चमचे तेल घालून हे सगळं हाताने नीट मिसळून घ्यावं. आता ह्याचे छोटे गोळे करून घेऊन ते लाटून घ्यावे. पोळीप्रमाणे मोठे लाटल्यानंतर त्याच्या घड्या घालत घालत पुन्हा एकदा त्याचा गोळा तयार करावा. असे हे तयार केलेले गोळे 15 मिनिटं वाफवून घ्यावे. हे गोळे म्हणजेच बट्टी गार झाल्यानंतर हव्या त्या प्रकारे कापून तुकडे करून गरम तेलात तळून घ्यावे. वरण आणि त्याबरोबर खाण्यासाठी खमंग कुरकुरीत बट्टी तयार आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.